है नजरे से इशारे स्पर्शा तले दे शहा। तो आज अपन ट्रेलर लॉन्च आणि एक प्रकारे ट्रेलर लॉन्च किंवा म्युझिक लॉन्च असं म्हणता येईल याला। सो त्यासाठी तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बोलून तर टाकलेलं की, पण बोलल्यानंतर कसं वाटलं माहिती आहे? जसं हजारो लोकांनी एकाच वेळी माझ्या शरीरात सुऱ्या खोपसल्यानंतर वाटावं ना, तसंच वाटलं। जेव्हा तू तिथे ते सगळं बघत असशील ना, तेव्हा इथे मला हजारो रोग एकाच वेळी माझ्या हृदयात सुऱ्या खोपसत आहेत असं वाटत नाही। मला माझं पूर्ण जीवन तुझ्यासोबत घालवायचंय। म्हणजे असं झालं की पुस्तकाचं शेवटचं पान सगळ्यात आधी विचारण्यासारखं, मग काही पॉइंटच नाही राहणार। बट ती एक्साइटमेंट, तुम्ही सगळ्यांनी ट्रेलर बघितलं आता, आय एम सुपर हॅपी सगळ्यांच्या ज्या काही रिएक्शन आल्या। कधी कधी मला असं वाटतं की माझ्या शरीरात दोन हृदय आहेत की काय, फक्त एक हृदय असत तर मी तुझ्यावर एवढं प्रेम कसं केलं असतं। आणि त्या चार कॅरेक्टर्सची गोष्ट आहे, आता त्यात आमची जशी टॅगलाईन आहे की लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस अँड मिरेकल्स। लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस अँड मिरेकल्स। तुला माहितीये, तू झोपली असताना किती निरागस वाटतेस? झोपल्यावर सगळीच माणसं निरागस दिसतात, जाग झाल्यावर त्यांचं खरं रूप कळतं। तिन्ही मुलं खूप छान आहे आणि यंग वाईब आहे, अर्थातच कॉलेज लाईफ प्रेम या संबंधीची फिल्म आहे आणि रितिकाचं टॅलेंट तेव्हाच लक्षात आलं होतं। Life is full of problems and pain. आयुष्य म्हणजे बिना प्रॉब्लेम्स जगायचं असं नाहीये, तर असलेले प्रॉब्लेम्स सॉल्व करून जगायचं। विशेष कौतुक मला पृथ्वीचं वाटतं, कारण तो कन्नडा आहे, नॉन महाराष्ट्रीयन आहे आणि असं असतानाही त्यांनी मस्त तो लहेजा पकडून भरपूर मेहनत करून खूप छान, एक्स्ट्रीमली हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस।